वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महारासूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। व्यवहारामध्ये पुरुषार्थ महत्वाचा आहे, परमार्थामध्ये परमार्थ महत्वाचा आहे। पुरुषार्थाशिवाय लौकिक चालत नाही, परमार्थाशिवाय लौकिक जीवनाला परिपूर्णता नाही। ज्यांचं व्यवहारिक जीवन आहे ते व्यवहारिक जीवन शेवटी परमार्थाशिवाय पूर्ण होत नाही। महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांना 5-6 महिन्यापूर्वी त्या आजाराची चाहूल लागली होती। त्यांच्या मुलांचं लग्न जेव्हा झालं त्या लग्नामध्ये त्यांची काही स्नेही मंडळी भेटली तेव्हा त्यांनी काही लोकांनी त्यांच्याकडे विचारपूस केली की आजाराचं कसं काय, त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं होतं की आता सगळं देवाच्या हातात आहे। माणसाचा पुरुषार्थ भगवान परमात्म्याजवळ थांबतो, लक्षात ठेव। व्यवहार पुरुषार्थासाठी आहे पण परमार्थ हा आत्मतृप्तीसाठी आहे। व्यवहारामध्ये आत्मतृप्ती नाही, किती मोठा व्यवहार करा त्या व्यवहारामध्ये शांतता नाही। म्हणून सध्याच्या समाजाचं एक चित्रण आपण पाहिलं तर ते असं दिसतं की सध्याचा समाज अध्यात्माच्या बाबतीत पोकळा आहे, पोरका आहे, आणि म्हणून बीपी सारखे, डायबिटीज सारखे सांधेदुखी हे विकार माणसाला जास्त होतात, पूर्वी एवढे नव्हते। मधुमेहाचा पेशंट जास्त नव्हता, असायचा पण एखादा कुंतर असायचा। आता 10 माणसं बसली असतील तर त्यामध्ये एकाला शुगर आहे। मी आपल्याला विनंती करेन साखर घरात पाहिजे पाहुणचार करण्यासाठी, पाहुणे आले तर त्यांचा पाहुणचार करण्यासाठी साखर घरात पाहिजे, साखर तोंडात पाहिजे माणसे मिळवण्यासाठी, पण शरीरात नाही पाहिजे, लक्षात। साखर घरात असावी, तोंडात असावी, पण शरीरात नसावी, आणि जी असावी ती मर्यादित असावी, एक लक्षात ठेव। व्यावहारिक लोकांचं जीवन परमार्थाच्या पोकळीनं अपुरं आहे सध्या, आणि म्हणून माणसांचा ज्याला तुम्ही बीपी म्हणता, बीपी टेन्शन, टेन्शन आणि साखर यात अत्यंत संबंध आहे, लक्षात। जितकं टेन्शन जास्त तेवढी साखर जास्त, जितकी साखर जास्त तेवढा बीपी जास्त, हे लक्षात ठेवायचं, हे परस्पर आहे। फक्त संपत्तीच्या पाठीमागे लागू नका। घरामध्ये संपत्ती आल्यावर सर्व आलं असं नाही। ज्यांच्या घरामध्ये संपत्ती आहे त्यांचं जीवन परिपूर्ण नाही। परत तुम्हाला विलासरावांचं उदाहरण सांगतो, दोन्ही किडने फेल झाल्या, त्यांची तिन्ही मुलं होते, तिन्ही मुलांनी डॉक्टर सांगितले आमच्या किडन्या घ्या। त्याच्याशिवाय त्यांच्या चाहते असणारे 145 लोक तयार झाले ज्यांनी सांगितलं आमच्या किडन्या घ्या, आपण यांना वाचवा। पण दुर्दैव असं की डॉक्टर त्यांच्या किडन्या त्यांना बसवू शकत नव्हते, हे दुर्दैव लक्षात, कारण त्यांचा बीपी लो होता, एक लक्षात ठेवा। माणसाचं जीवन अपुरं आहे। भगवान परमात्मा हुकमाचं पान आपल्या हातात ठेवतो, केव्हा लक्षात ठेवा। तुम्ही पुरुषार्थ किती करा शेवटी त्याच्याशिवाय जीवन तुमचं अपुरं आहे, आणि म्हणून हे लक्षात ठेवायचं। केवळ संपत्ती नाही, संपत्तीपेक्षा सुद्धा आपल्या जीवनामध्ये शांती येण्याची आवश्यकता आहे। ज्यांच्या जीवनामध्ये शांती आहे त्यांचं तुम्ही भजन करताय, संपत्तीवाल्यांचं भजन कोणी केलेलं नाही, लक्षात घ्या। म्हणा टाटा बिरला नाही म्हणत, माझं टाटा बिरला म्हणत नाही तुम्ही, बजाज म्हणत नाही तुम्ही, सिकंदराचं भजन कोणी करत नाही। उदंडची झाले जन्मोनिया मेले होण्या गेले राव रंग त्यांचं भजन कोणी करत नाही, लक्षात ठेवा। ज्यांच्याकडं संपत्ती कसली सुद्धा नव्हती
त्यांचं भजन आहे, नामदेव जनाबाई। नामदेवाकडे संपत्ती नाही, जनाबाईकडे संपत्ती नाही, त्यांचं भजन। सोपान का मुक्ताबाई। सगळ्या आळंदीमध्ये ज्ञानोबरायण राहायला घर नव्हतं, लक्षात ठेवा। शेवटपर्यंत अगोदर तर नव्हतं, पण नंतर सुद्धा नव्हतं। इथं ज्ञानोबा राहत होते असं दाखवा आळंदीत गेलो नाही। आळंदीत ज्ञानोबरायण घरच नव्हतं। देघर प्रकरणामध्ये ज्ञानोबरायणचा अर्ज मंजूर झाला असता लगेच। त्या आळंदीमध्ये लोकांनी आता 2-2 कोटीचे बंगले बांधण्यात त्या ज्ञानोबरायणचं भांडवल करू। 2-2 कोटीचे बंगले आळंदीमध्ये ज्ञानोबरायणना खायला मिळणार नाही, लक्षात ठेवा। पाठीमागच्या संतांचं स्मरण ठेवा। आपल्या आई वडिलांनी काय त्याग केलाय हा त्याग ज्या मुलाच्या लक्षात आहे तो मुलगा कधीही उन्मत्त वागत नाही, हे सूत्र आहे। आई वडिलांचा त्याग ज्या मुलाच्या मनात आहे तो कधी उन्मत्त वागत नाही। संतांचा त्याग ज्यांच्या लक्षात आहे ते कधी उन्मत्त वागणार नाहीत। जे उन्मत्त वागतात त्यांच्या ध्यानात संतांचा त्याग नाही, लक्षात ठेवा। मी का सांगितलं आपल्याला, जीवनामध्ये नुसता पुरुषार्थ नाही, परमार्थ पाहिजे। पुरुषार्थानं जीवन यशस्वी होईल, पण परमार्थानं परिपूर्ण होईल। नुसते यशस्वी जीवनाला किंमत नाही, परिपूर्ण जीवनाला किंमत आहे, नेहमी लक्षात ठेव। एक दृष्टांत सांगतो। दुंडा महाराजाने ग्रस्त भेटला, तुम्हाला महाराज सगळे लोक तुम्हालाच मोठे का म्हणतात? म्हणजे मला काय सांगता येत नाही, म्हणतात एवढं कर मी काय करू? म्हणजे आम्हाला का मोठे म्हणत नाही, तर मी कसं काय सांगावं? ते म्हणले कशात मध्ये तुमचं मोठे पण आहे तर कशामध्ये? त्याने विचारलं तुम्हाला जमीन किती? म्हणजे मला जमीन अजिबात नाही। तुम्हाला मला 200 एकर जमीन आहे, बाग आहेत, ठीक आहे। ते म्हणलं तुमच्याकडे पैसे किती आहेत? म्हणले नाही पैसे माझ्याकडे। ते मला म्हणलं 10 कोटीच्या माझ्या एपड्या आहेत। तुमच्याकडे सोनं किती आहे? काय नाही म्हणले पत्नीच्या अंगामध्ये जेवढं असेल थोडस सौभाग्याचं लिहिणं तेवढं, बाकी काय जास्त नाही। ते म्हणलं 200 तोळं सोनं माझ्याकडे। तुम्हाला घर किती आहेत? घर काहीच नाही म्हणले। हा जो मठ दिसतोय ना, या मठामध्ये माझ्या वाटेवर 2 खोले आल्यात। तुम्हाला 2 खोले फक्त माझे आहेत। तुम्हाला माझा प्रत्येक शहरामध्ये बंगला आहे। गावातला वेगळा सांगते, प्रत्येक शहरामध्ये माझा बंगला आहे। ते म्हणले तुमच्याकडे नोकर किती आहेत? ते म्हणले एकच नोकर आहे माझ्याकडे, तो आपला पोटावाने आले नाही, त्याला कोणी वयस नाही, त्यामुळे आपलं माझ्यापाशी राहिलं तो आपल्या पोटासाठी, बाकी काय नाही। मी माझं पोट भरतो तसं त्याचं पोट भरतो। तो म्हणला तुमच्याकडे संपत्ती नाही, तुमच्याकडे सोनं नाही, तुमच्याकडे घर नाही, तुमच्याकडे जमीन नाही, तुमच्याकडे नोकर नाही, तुम्हाला उद्योग नाही, तुमच्याकडे कंपनी नाही, तरी तुम्ही मोठे का? दोंडा महाराजांनी उत्तर दिलं, पाया पडण्याचा प्रसंग आला तर तू माझ्या पाया पडतो, मी तुझ्या पडत नाही, म्हणून मी मोठा, लक्षात। जोपर्यंत मी तुझ्या पाया पडत नाही तोपर्यंत मी मोठा आहे। तुमच्यासारखे लोक आम्हाला भेटतात आणि म्हणतात महाराज तुमचं चरण आमच्या घराला लागावं। जोपर्यंत तुम्ही आम्हाला म्हणून असं म्हणताय की तुमचे चरण आमच्या घराला लागावे तोपर्यंत आम्ही मोठे, लक्षात ठेवायचं। ज्या दिवशी आम्ही तुम्हाला असं म्हणू की तुमचे चरण आमच्या गोपालन केंद्राला लागावे त्या दिवशी तुम्ही मोठे, मग हे लक्षात। पुरुषार्थानं जीवन परिपूर्ण होत नाही, जीवन परिपूर्ण होत असत परमार्थानी। म्हणून मी सांगितलं की नाथ महाराजांनी लोकांच्या अंगामध्ये हा पुरुषार्थ भरला। कोणता? नामस्मरण। अध्यात्मामध्ये काय किंमत मी सांगितलं आपल्याला। आणि त्याच नाथ महाराजांच्या मावळत्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं उगवतं जीवन आहे। मी काल साल सांगितलं, 1598 नाथ महाराजांचं जीवन संपलं आणि 1608 जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन आहे, म्हणजे फक्त 8 वर्ष 10 वर्ष। मागच्या वर्षी जगद्गुरु तुकोबाराय यांची चतुःशताब्दी झाली ना, 8 साली तुकोबारांची चतुःशताब्दी। त्यावेळेला समर्थांची चतुःशताब्दी झाली। समर्थ आणि तुकोबाराय
यांचा जन्म एकच वर्षातला 1608 सात. समर्थ तुकोबारांच्या पेक्षा 10 महिन्यांनी वडील होते. समर्थांचा जन्म आहे चैत्र शुद्ध नवमीला, तुकोबारांचा जन्म आहे त्याच वर्षामध्ये माघ शुद्ध पंचमीला, 10 महिन्यांना. आपण हे लक्षात घ्या, मी सांगितलं पहिलं उदयाचळी भानू तुका सूर्याची ये परी, सूर्याची ये परी. कोणत्याही जीवनाच्या पाठीमाग तशी आदर्श परंपरा असते, लक्षात ठेवा. त्याशिवाय जीवन दिव्य बनत नाही. कोणाचे जीवन दिव्य बनत नाही, आपलं जीवन दिव्य बनत का? नाही बनत. घरी गेल्यानंतर आपलं जीवन लिहिण्यासाठी वय हातात घ्या आणि लिहायला सुरुवात करा. तुमचं आत्मवृत्त लिहा, आज संध्याकाळी लिहा. काय लिहायला आत्मवृत्त तुम्ही? तुमच्या लक्षात येईल की आपल्या आत्मवृत्तात लिहिण्यासारखं काहीच नाही. काय लिहावं? अमुक तारखेला जन्माला आलो, अमुक तारखेला मेलो, खाला असत. आपल्या फोटोच्या खाली दोन तारखा असतात, है ना? डाव्या बाजूला तारीख कुठली असते? जन्माची. आणि उजव्या बाजूला खाला असत. मध्ये मधल्या जागा बरा काढलेल्या, काय लागलेलं? काय उद्योग केलाय का? काही उद्योग केलेला नाही. आता घर बांधले ना, मग चिमणी काही घर बांधत नाही. सुग्रण तुमच्यापेक्षा बारीक बारीक घर बांधते. कोणताही आधार नसताना वेळीच घर बांधते सुग्रण, माहिती आहे? मग कशी बांधते घर ती सुग्रण? म्हणजे आम्हाला मुलं झाली, मग कोंबडीला काय गमवत नाही? कोंबडीला किती मुलं होतात? मुलगी जनी पोत घनी आगे पीछे थाट. कोई बिल्ली ले गई, कोई चिल्ली ले गई, कोई पुढारी खा गई, हो गए भाग्या भाग्या. पिलं झाली की 50 च्या 50 पिलं की ज्या पाठवा ताप 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 ताप. कशी कोऱ्यात चालती बघितली कोण? कधीतरी तिथे मी व्हिडिओ कॅसेट करा, खरंच करा. संसारी लोकांचा नाहक अहंकार दाखवण्यासाठी खरंच जाते. मुद्दाम करावं लोकांना दाखवा असला हवं. अशी टॉप टॉप. खरं म्हणजे कुत्र्याला कुत्र कधी कोंबडीला ऐकेल का? कुत्र्याची एका दाताची कोंबडी आहे. 50 पिल्ल पाठीमाग असल्यामुळे कुत्र्याहून धावून जाते. बघा जाते का नाही? बघा केवढं सामर्थ्य आहे, केवढं सैन्य आहे तिच्या पाठीमाग. आम्ही तिला म्हणतो व्हिक्टोरिया राणी. पाठीमागाशी टॉक टॉक करतात. काय नाही, 2 महिन्यामध्ये सगळी जिकडली तिकडे पण एकटीच असते. खाला असं तुमचं जीवन आहे. मी का सांगितलं? शुची नाम श्रीमतांगे. संतांचं जीवन असं नाही. श्रीमंत कुळामध्ये जन्माला येतात. श्रीमंत म्हणजे नुसतं धनानं नव्हे, दैवी संपत्तीनं श्रीमंत. आणि शुची नाम श्रीमतांगे. एक लक्षात घ्या, विठ्ठल पंतांना पहिल्या 12 वर्षामध्ये मुलगा होऊ नये. विठ्ठल पंतांचं लग्न झाल्यानंतर 12 वर्षे ते घरी होते. त्या 12 वर्षामध्ये आईन तारुण्यामध्ये होते. आईन तारुण्यामध्ये का मुलगा होऊ नये विठ्ठल पंतांना? विठ्ठलपंत काशीला गेले. रामानंद स्वामींच्या कडून त्यांनी संन्यासाची दीक्षा घेतली. तिथं राहिले 12 वर्ष. 12 वर्षानंतर गुरुजींच्या आज्ञेनं परत घरी आले. आणि मग 8 वर्षामध्ये 4 मुलं झाली. काय असेल हे? काय असेल सांगा. नाही, हे आहे शुची राम श्रीमतांगे. भगवंतांना विठ्ठलपंतांच्याकडून अनुष्ठान करून घ्यायचं होतं. 12 वर्ष काशीमध्ये विठ्ठलपंतांचं अनुष्ठान झालं. आणि त्याच 12 वर्षामध्ये रुक्मिणी मातेचं आळंदीला सिद्धेश्वराच्या पारावर अनुष्ठान झालं. मग ज्ञानोपराय जन्माला येतात. लालू प्रसाद जन्माला येण्यासाठी आईनं काय केलं होतं कोणा?
कोणाला तिने नवस केला होता असला हिरा निर्माण होता डाव बघ कठीण गोष्ट तेव्हा लक्षात ठेवा अशी होत नाही. जगद्गुरु तुकोबारांच्या सारखं दिव्य जीवन निर्माण होण्यासाठी तशी दिव्य परंपरा पाठीमाग आहे. माझ्या वडिलांची गाडी वा माझ्या वडिलांची देवा. जगद्गुरु तुकोबारांची दिव्य परंपरा आहे आठ पिढ्याची. तुकोबारांचे मूळ पुरुष सांगतात विश्वंभर बाबा, यांचं आडनाव आहे मोरे. उत्तर हिंदुस्थानामध्ये चाणक्यानं नंदाचं राज्य नष्ट करून चंद्रगुप्त मौर्याला त्या गादीवर बसवला. तो चंद्रगुप्त मौर्य हा जो राजा होता ना, त्या चंद्रगुप्त मौर्यांचा जो वंश आहे त्यांचं आडनाव आहे मोरे. लक्षात, मोरे घराण्याचं मूळ नाव आहे मौर्य. पवार जे आहेत ना पवार, त्यांचं मूळ नाव आहे पवनार. लक्षात, ज्यांचं नाव कदम आहे ना कदम, ते मूळ घराणं आहे कदंब. ज्यांचं नाव शिंदे आहे शिंदे, त्यांचं मूळ घराणं आहे सिंधिया. पण लक्षात, मूळ घराणं सिंधिया आहे. ते सिंधियाचा अपभ्रंश आहे शिंदे. सगळे क्षत्रिय कुलोत्पन्न प्रश्नच नाही. मला सांगायचं कारण असं की चंद्रगुप्त मौर्य, ज्या चंद्रगुप्त मौर्याचा दिल्लीमध्ये ज्या वेळेला मोंगल आले तेव्हा त्याच्यातला कुणी एक वंशज जीव वाचवण्यासाठी तो दक्षिणेमध्ये आला. तो दक्षिणेमध्ये स्थायिक झाला आणि नंतर त्याच्या घराण्यामध्ये कोणीतरी एक पुरुष, तो पुरुष आदिलशहाच्या पदरी नोकरीला राहिला. हे मोर घराणं आदिलशहाचे सरदार होते. या मोरे घराण्यामध्ये एका मोर्याने मोठा पुरुषार्थ केला म्हणून आदिलशहानं विजापूरला त्याचा सत्कार करून त्याला किताब दिला. तो किताब होता चंद्रराव. चंद्रराव मध्ये चंद्रासारखा चमकतो म्हणून चंद्रराव. तर चंद्रराव मोरे हे नाव नाही, चंद्रराव मोरे हा किताब आहे. त्या गादीवर बसलेला कोणताही मनुष्य तो स्वतःचं नाव चंद्ररावच लावत असे, नाव कुठलं का असे ना. तर चंद्रराव हा त्यांचा किताब असं हे चंद्रगुप्त मौर्याचं मोरे घराणं. यांच्याकडे जावळीची देशमुखी होती. सातारा जिल्ह्यामध्ये जी जावळी आहे सातारा तालुक्यामध्ये जावळी तालुका, ती जावळी प्रांत. जावळी प्रांत म्हणजे अत्यंत घनदाट अत्यंत झाड जास्त असा जावळी प्रांत. त्या जावळी प्रांतांची देशमुखी या मोरे घराण्याकडे होती. विश्वंभर बाबा त्या जावळी प्रांतातले मोरे घराण्यातले ग्रस्त आहेत. मातब्बर मराठा क्षत्रिय मराठा असे ग्रस्त आहेत. जगद्गुरु तुकोबारांचं कुळ शोधताना आणखीन काय घोटाळे करून ठेवले चरित्रकारांचे, द्या सोडून अन्याय केलाय तुकोबारांच्याकडे. तुकोबारांच्या काळामध्ये तुकोबारांच्या जातीविषयी तुकोबारांच्यावर अन्याय झाला. तुकोबारांच्या पश्चात त्यांचं चरित्र लिहिताना सुद्धा अन्याय झाला. आमचं जे चरित्र आहे ना या गाथ्यामध्ये वाचा, या गाथ्यामध्ये चरित्र आहे. त्या चरित्रामध्ये मी त्याचा उहापोह केलेला आहे.
ज्यांची बुद्धी खुज्जी होती त्यांनी तुकोबारांना शूद्र म्हणून संबोधलं. तुकोबारे शूद्र वंशामध्ये होते असं तुकोबारांच्या कुळाचा धांडोळा न घेतच सांगितलं. कमीत कमी तुकोबारांचा जो वंश आत्ता देवमध्ये आहे त्यांचे कोणत्या कोणत्या राजघराण्याशी संबंध आहेत ते तर तपासायला पाहिजे होते, तेही तपासले नाहीत. आजही तुकोबारांच्या घराण्याचा थेट संबंध आहे गायकवाड घराण्याची, सयाजीराव गायकवाड बडोदेची. तुकोबारांच्या वंशजांचा बडोद्याशी संबंध आजही आहे. सगळ्या क्षात्र घराण्याशी तुकोबारांचा संबंध आहे, त्यांना चरित्रकाराने शूद्र ठरवलं असं नाही लक्षात. असं म्हणजे तुका म्हणे तुले झाके होता शन अग्नि कुठे गवतान दाखला जातो काय असं लिहून नाही दाखला जात. तुकोबारांच घराणं श्रेष्ठ आहे. मोर कोणत्याही घराण्याला भावकीचा वाद माहिती आपल्याला. जावलीच्या देशमुखीचा जो वाद आहे भावकीचा, त्या वादाला बाबा कंटाळले. विश्वंभर बाबा त्यांना त्याचा राग आला, नकोच काय आवश्यकता नाही. आणि त्यांनी देशमुखी सोडली, सरळ देव गाठलं. देव मध्ये त्यांचे कोणी नाटलं होते. विश्वंभर बाबा देहूला राहण्यासाठी आले आणि ते देहू मध्ये स्थायिक झाले. विश्वंभर बाबा त्यांना देहू आवडलं. धन्य देहू आवडण्यासारखंच होत. धन्य देहू गाव इंद्रायणी ठाऊ तिथं तेथे नांदी देव पांडुरंग. धन्य देहू गाव देहू आवडण्यासारखं होत. पहिलं देहू आळंदीपेक्षा मोठं होतं, आता आळंदी मोठे. अगोदर देहू मोठं होतं. देहूला बाजारपेठ होती पहिली. त्या देहू मध्ये स्थायिक झाले. देहू आणि आळंदी अंतर अत्यंत कमी आहे. आळंदीला त्यावेळेला ज्ञानोबऱ्यांच्या भक्तीची गंगा वाहत होती. ज्ञानोबऱ्यां होते पण ज्ञानोबऱ्यां निर्माण केलेली भक्तीची गंगा वाहत होती. माझे जीवीची आवड ज्ञानोबऱ्यां सांगतात. ज्ञानोबऱ्यांनी पंढरपूरची वारी चालू केली ना, ती वारी मोठ्या प्रमाणात चालायची. त्यावेळेला अनेक लोक जायचे त्याच्यात वारीला. पंढरपूरची वारी पहिली होती पण ज्ञानोबऱ्यांनी सामुदायिक सुरू केलं जायचं हे गेले. एकदा विश्वंभर बाबा त्या समूहातून पंढरपूरला गेले. तोपर्यंत पांडुरंगाची ओळख नव्हती. आणि पांडुरंगाकडे गेल्यानंतर काय चमत्कार झाला पुरा पाहिली वेद जावी सांगतो. नाही बेन टेक्स आहे खरं सोनं नाही.
अलंकारावर नजर गेली तर सोनं कळत नाही, फर्निचरवर नजर गेली तर लाकूड कळत नाही. लक्षात ठेव, नजर पाहिजे नजर. दागिना मोडण्यासाठी सोनाराकडे नेला तर सोनार तो दागिना घेतात आणि त्यांच्याकडे ती कसोटी असते बघा, काळ्या रंगाचा दगड असतो ना, त्याच्यावर एक काढतात. त्याला काय कळत आपल्याला माहित नाही, आपल्याला काय कळत नाही, आम्हाला अक्कल नाही त्याची, खरंच अक्कल नाही आपल्याला. ते सोनं हे ह्यातलं आपल्या अक्कला अजिबात काही कळत नाही, कळत काय कळत नाही, ते कळत नाही म्हणून सांगावं खरं. त्याची रेग ओढतात, त्याला लगेच कसं कळतं कोणा ठाऊक. रेग ओढले की ते सांगतात 90% पैसे मिळतील. असं 90% पैसे म्हणजे 3000 नुकसान ना, 3000 नुकसान बरोबर आहे, चुकत आहे दिसत आहे कसं आहे तर काय दिसत आहे म्हणजे बरं. दर चुकला तर काय करायचं, एकदा चुकून कीर्तनात दर सांगितलं मी 27 चुकून, तर श्रोता मला म्हणलं 27 नाही 30 आहे, म्हणजे कीर्तनात बी सोन्याचा दर कमी चालत नाही त्यांना लक्षात. त्यांचं म्हणणं नाही कीर्तनाचं दोन ठेवलं व्यवहारात लोक कसे पक्के असतात, त्यांना आपल्याला कसं कळतं त्यांना कुणा बरोबर सांगतात. त्याला म्हणतात नजर, आपल्याला फक्त पांडुरंगच दिसतो, पांडुरंगातलं लावण्य दिसत नाही आपल्याला, संतांना दिसत आपल्याला ते दिसत नाही. पांडुरंग कांती दिव्य तेज रत्न किळ पागती अगणित लावण्य तेज पुंजाळ वरण भगवान सुंदर आहे, किती भगवान सुंदर आहे सांगा का आपल्याला दिसत नाही. आपल्या डोळ्यामध्ये डोळ्याला कावीळ झाली की चंद्र पिवळा दिसतो ना, तसा प्रकार आहे. एका माणसानं मला प्रश्न विचारला की दर महिन्याला पंढरपूरला जातात, दर महिन्याला पंढरपूरला जातात, तेच दर्शन घेतात, काय नवीन काय असतं म्हणला त्याच्यामध्ये. त्यानं आम्हाला विचारलं की तुम्हाला नवीन काय दिसतं देवा, तोच देव असतो ना, आपण सांगू शकत नाही वारकरी काय असत. पण दर महिन्याला दर्शन घेतलं तरी सुद्धा मनाची तृप्ती होत नाही. पंढरपूरला चातुर्मासात असताना रोज दर्शन घेतलं तरी घेऊशी वाटत, याच्यामध्ये कळत नाही का देवाच्या चेहऱ्यात आकर्षण. त्यानं मला विचारलं दर महिन्याला काय नवीन असत, मी त्याला विचारलं मी काय सांगू शकत नाही, पण तू घरामध्ये तुझ्या बायकोचा रोज थोडा बघतो, त्याच्यात नवीन कसं तेवढं सांग, काय नवीन सांग लक्षात. शेमडा मेकडाचा चेहरा बघतोस ना, मग ते एक दिवशी जाणार आहे ते सगळं. लावण्य मान्यता विद्यावंत सखे स्वजन पुत्र कलत विषय भोग्य ध्यासहित मरणावर. भगवान परमात्म्याचं सौंदर्य कळालं पाहिजे विश्वंभर बाबांना, ते कळालं, पांडुरंगाचं आकर्षण निर्माण झालं, आणि ते आकर्षण इतकं निर्माण झालं की विश्वंभर बाबांनी त्याच्यानंतर कार्तिकी पासून आषाढी पर्यंत 8 महिन्यामध्ये 16 वाऱ्या केल्या. किती? 16 वाऱ्या केल्या 8 महिन्यात, 8 महिन्यात 16 वाऱ्या. 16 वाऱ्या कसे केले असतील सांगा. देहूतून पंढरपूरला जायचं, 5-4 दिवस नक्कीच लागतात, सध्या वारकरी 5 दिवस चालतात नक्की, 5 दिवस, 5 दिवस जाण्याचे, 5 दिवस येण्याचे, 2 दिवस राहण्याचे. किती झाले? 12 दिवस झाले, 12 दिवस झाले दर महिन्यात, 12 दिवस झाले का, मग 8 महिन्यात 16 वाऱ्या म्हणजे एका महिन्यात 2 वाऱ्या. आता लक्षात घ्या घरी किती राहिले असतील, 12 दिवस वारीत, 3 दिवस घरात, परत 12 दिवस बाहेर, 8 महिन्यामध्ये 12 वाऱ्या केल्या. इतकं आकर्षण निर्माण झालं पांडुरंगाचं, खूप
आणि पांडुरंगाची वारी निष्ठेनं करत असत असं त्यांचं पांडुरंगावर खूप प्रेम बसलं. भक्तीच्या क्षेत्रामध्ये ते आले विश्वंभर बाबा. विश्वंबाबा वयोवृद्ध झाले, पंढरीची वारी कधी सुटली नाही, पंढरीच्या वारीसाठी येत असत. वयोवृद्ध चाल होत नाही, आपला जो इंदापूर रोड आहे सोलापूर रोड त्या रोडने येत असत. तुकोबाऱ्यांच चालणं त्या रोडने असेल, त्या अकलूज पर्यंत आले. अकलूजला नेला नदी आहे, अकलूज पर्यंत आले, नेरेच्या वाळवंटात उतरले. काय झालं काय कळालं नाही, पण अशी चक्कर आली त्यांना, भोवळ आली आणि ते बेशुद्ध पडले. देवाला असं वाटलं की विश्वंबा बाबा थकलेले आहेत, चाल होत नाही, कशाला कष्ट द्यायचे. पण भगवान अकलूजला आले. अकलूजला जे नेरेचं वाळवंट आहे त्या नेरेचं वाळवंटाचं भगवंतांनी पंढरपूरचं वाळवंट केलं. पुंडलिकरांचं देवळ घाट सगळं तयार केलं. आणि बाबाने बाबा उठा पंढरी आली, बाबा जागे झाले. त्यांच्या स्मरणात असं होतं की आपण अकलूजपर्यंत आलोय. असं काय झालं, पुंडलिकरांचं देवळ दिसते, चंद्रभागा दिसते, पांडुरंगाचं मंदिर दिसतंय, काय झालं काय बाबांच्या लक्षात येणं, काय तर घोटाळा आहे, असं का झालं, आपण पंढरपुरापर्यंत नव्हतो आलो. जुना काळ होता, त्यावेळेला चपातीचा चुरा करायचा, त्याच्यामध्ये गुळ घालायचा, त्याच्यामध्ये तूप टाकायचं आणि असे गोळे करायचे, त्याला मलिदा म्हणतो आपण ना, मलिदा. असे गोळे करायचे, ते गोळे घ्यायचे पडशीमध्ये आणि रोज दोन गोळे खायचे, सकाळी आणि संध्याकाळी, दमदार असते चपाती चांगली. ते गोळे मोजून घ्यायचे पंढरपुरापर्यंतचे. अकलूजला ग्लानी आली, काय समजे ना, काय तर घोटाळा झालाय. पडशीमध्ये म्हणले गोळे किती आहेत बघूया. आता पंढरपूर एका मुक्कामात राहिलं होतं फक्त, अकलूजला आले होते ना, एक मुक्कामात पंढरपूर. पडशीमध्ये गोळे पाहिले तर दोन गोळे भरले, म्हणजे अजून एका मुक्कामाचे गोळे शिल्लक आहे, म्हणजे हे पंढरपूर नव्हे. काय परमार्थावर विश्वास असेल हो, हे बनावट पंढरपूर आहे. ते म्हणले नाही, हे खोटं पंढरपूर आहे, खरं पंढरपूर नाही. भगवान म्हणले कशावरून? ते म्हणले माझ्या पडशीमध्ये अजून एका मुक्कामाचे गोळे शिल्लक आहेत. अरे बाप रे, भगवान म्हणले तुमचा गोळ्यावर कसा काय विश्वास? म्हणले माझ्या चालण्यावर विश्वास आहे, माझ्या गोळ्यावर विश्वास आहे, अजून एका मुक्कामाचे गोळे शिल्लक राहिले आहेत, ही खोटी पंढरी आहे, जा तू नकून कोणाचा. एवढी निष्ठा पांडुरंगावर, एवढी निष्ठा लक्षात ठेवायची, एवढ्या निष्ठेनं वारी करायची असते लक्षात ठेवायची. निष्ठा आपली निष्ठा नाही, निष्ठा जमेल तेवढं निष्ठा रामकृष्णाची. ज्ञानोबराईच्या सोहळ्यामध्ये दिंडीमध्ये चालताना दिंडी सोडून बाहेर जात जाऊ नका. दिंडी सुटली की भजन सुटलं लक्षात ठेवा. दिंडीतून बाहेर पडू नये, दिंडीतून बाहेर पडलं की भजन सुटलं. मग दिंडीतून बाहेर पडलं की असं म्हणायचं निष्ठा, निष्ठा निष्ठा नाही, निष्ठेची वारी लक्षात ठेवा. विश्वंभर बाबांची निष्ठेची वारी. वयोवृद्ध झाले, चालणं बंद झालं, मनात खंत निर्माण झाली, वारी घडत नाही. पांडुरंगाचं दर्शन होत नाही का देवा? कसं रे तुझं दर्शन होईल? पांडुरंगाने विश्वंभर बाबांना सांगितलं, बाबा काळजी करू नका, आता तुम्ही चालू शकत नाही, मी देहूला येतो, मी देहूला येतो. पांडुरंग त्यांच्यासाठी देहूला गेले. असं आहे, दो वरी दोन्ही भुजे आलो घेऊन आलिंगावया लागून तयाचे अंग. भगवान त्यांच्या घरी, त्यांनी सांगितलं, बाबा तुमचं जे रान आहे ना शेत, त्या शेतामध्ये आंब्याच्या झाडाखाली ज्या ठिकाणी तुळशी बुक्का दिसेल त्या ठिकाणी उकरून पहा, मी तिथं आलोय.
बाबांना स्वप्न झालं, बाबांनी गावातल्या लोकांना सांगितलं, दिंडी सोळा घेऊन त्या आंब्याच्या झाडाखाली गेले, ज्या ठिकाणी तुळशी बुक्का दिसला त्या ठिकाणी उकरून पाहिलं तर त्या ठिकाणी पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती वर आली, जी आत्ता देहूमध्ये जी मूर्ती आहे ती विश्वंभर बाबांची, विश्वंभर बाबासाठी आलेली स्वयंभू मूर्ती आहे, ती स्थापन केलेली मूर्ती नाही, त्या मूर्तीवर आता वज्रले आता जे आहे ते वज्रले पाहिजे, हिजा अगोदरची मूळ मूर्ती आम्ही बघितलेली आहे, आम्ही सुदैवाने आम्ही बघितलेली आहे मूळ मूर्ती, अतिशय म्हणजे तो मूर्ती जिल्ली होती अतिशय, नंतर त्याला वज्रच केला, आता आम्ही बघतोय असा हा तिसरा वज्रले पाहिजे, आता त्या मूर्तीला वज्रच केलेलं आहे, ती बाबांच्यासाठी मूर्ती आली भगवान परमात्मा, बाबांचं जीवन सुखी झालं, भगवान परमात्मा आपल्या घरी आले, बाबा पांडुरंगाची सेवा करतात आणि पांडुरंगाच्या सेवेमध्ये बाबाने आपलं जीवन समर्पित केलं, पांडुरंगाच्या चरणी बाबाने जीवन समर्पित केलं। विश्वंभर बाबांना दोन मुलं होती, हरी आणि मुकुंदा असं त्यांचं नाव, हरी आणि मुकुंदा, पण गंमत अशी दोन्ही मुलं क्षत्रवृत्तीची होती, मी सांगितलं की विश्वंभर बाबांचं घराणं क्षत्र घराणं आहे, क्षत्रिय मराठा वंशातले आहेत ते, ती दोन्ही मुलं क्षत्रवृत्तीची निघाली, भजन बुडण मध्ये रमली नाहीत ती मुलं, ती दोन्ही मुलं निजामाच्या पदरी कामाला राहिली पुण्यामध्ये, निजाम निजामची सत्ता होती, ते निजामाच्या पदरी राहिली दोन्ही मुलं, सैन्यामध्ये भरती झाली आणि मग सैन्यामध्ये पुण्याला छावणी असायची, ते पुण्यात जाऊन राहिली दोन्ही मुलं। विश्वंभर बाबाची पत्नी आमाई, आमाई पांडुरंगाची सेवा करते, घरी पांडुरंग आलेला आहे, पांडुरंगाची सेवा करते आमाई, आमाई वयोवृद्ध झाल्यानंतर मुलाने आमाईला पुण्यात नेलं, ते म्हणले आम्हाला नाही पूजा बिजा आमाई आपली, तू पुण्यात चल, त्यामुळे पांडुरंगाचं पूजन बंद झालं, घराला कुलूप लागलं वाड्याला आणि आमाई पुण्यात राहू लागली। दुर्दैवाच्या फेऱ्यामध्ये दोन्ही मुलं युद्ध आलं, त्या युद्धामध्ये गेली आणि दोन्ही मुलं त्या युद्धामध्ये एकाच वेळी कामाला आली, दोन्ही मुलं धारातील ती पडली आणि आमाई ब्रह्मांड आकाश कोसळलं, दोन्ही मुलं गेली। हरी आणि मुकुंदा, मुकुंदाची पत्नी मुकुंदाच्या प्रेताबरोबर सती गेली, हरीची पत्नी सती गेली नाही, आमाईनं हरीच्या पत्नीला सती जाऊ दिले नाही, तिला दिवस गेले होते, सती जाण्यामध्ये ज्या बायला दिवस गेल्यात तिला सती जाऊन देत नव्हते, जिची मुलं लहान आहेत 2 वर्षाची 3 वर्षाची त्यांना सती जाऊन देत नव्हते, त्याहीमध्ये काही तारतम्य भाव होता, आमाईनं हरीच्या पत्नीला सती जाऊ दिलं नाही, बाई तुझ्या पोटामध्ये अंकुर आहे आणि आपला वंशाचा दिवा आहे, तू सती जाऊ नकोस, भगवंताच्या मनात असेल तर भगवान परमात्मा आपला वंश चालू ठेवेल। विधवा सुनेला घेऊन आमाई देऊ लागली, पश्चाताप झाला, वाड्याचं कुलूप उघडलं, वाड्यामध्ये सगळी जळमट झालेली, देवाची खोली झाडली, स्वच्छ केली, देवाची पूजा केली, देवाला आळवलं, आमची चूक झाली, तुझ्या पूजा बंद झाली, आमची तुझी पूजा बंद झाली, आम्हाला त्याची शिक्षा मिळाली, आम्ही आता तुझी पूजा कधी बंद करणार नाही। आमाईनं देवाला आळ घातली की तुझीच पूजा चालण्यासाठी या वंशाला कुणीतरी दिवा दे बाबा, काय नाही, आमाईचं म्हणणं देवाने ऐकलं आणि हरीला मुलगा झाला, हरीला मुलगा झाला, त्या हरीच्या मुलाचं नाव पदाजी, पदाजीच्या मुलाचं नाव शंकर, शंकरच्या मुलाचं नाव कान्या, कान्याच्या मुलाचं नाव विठ्ठल, त्याच्या मुलाचं नाव बोलोबा, मागची कथा सांगितली आपल्याला, असा वंश चाललेला। तुकोबाराने सांगता सहज वाढला होती सेवा म्हणून पूजितो या देवा, त्यांच्या घरामध्ये जे देव आहे तो पहिल्यापासून जुना देव आहे म्हणतात तुकोबाराय, सहज वाढला होती सेवा, आमची वडिलांचीच सेवा आहे, विश्वंभर बापापासून 7व्या पिढीमध्ये तुकोबार आहेत, बोलोबाचे पुत्र तुकोबार, विश्वंभर बाबांच्या काळामध्ये विश्वंभर बाबांनी
देहूची महाजनकी मिळवली होती. महाजनकी म्हणजे देहूला जी बाजारपेठ भरायची, त्या बाजारपेठेमध्ये जे व्यापारी यायचे त्या व्यापाऱ्यांची जी वजन मापे काटे असायचे त्याच परीक्षण करण्याचा हक्क ज्यांच्याकडे असतो त्यांना महाजन म्हणतात. हा महाजनकीचा व्यवसाय आहे. म्हणजे सरकारीतर्फे ते त्यांच्या कंट्रोल करण्यासाठी महाजनकी असते बघ, अशी त्यांच्या कुळामध्ये महाजनकी. बोलोबांच्या काळामध्ये तो महाजनकी तर होती, पण बोलोबांच्या कर्तृत्वानं व्यापार वाढला होता मोठा. बोलोबांचा मोठा व्यापार होता. एक नाव लौकिकाला आलेले सावकार म्हणून बोलेबा प्रसिद्ध होते. बोलोबा देहूच्या पंचक्रोशीतलं सावकार घराणं होतं. बोलोबा बोलोबांची पत्नी, तिचं नाव आहे कनकाई. कनकाई बोलोबांची पत्नी आहे. सुंदर संसार चाललेला आहे, पण त्या संसारामध्ये फूल नाही, संसारामध्ये अंकुर नाही, संसारामध्ये मूल नाही, जीवन उदास आहे. भरपूर व्यापाराची भरभराट आहे. महाजनकी चांगली चाललेली आहे. बोलोबांच्या काळामध्ये तुकोबाराचे 3 वाडे होते. एक वाडा बाजारपेठेमध्ये होता, एक वाडा आत्ता तुकोबारांचे जे राहतं घर आहे तिथं होता, आणि तिसरा वाडा इंद्रायच्या काठावर होता, ज्या ठिकाणी आता पांडुरंगाचं मंदिर आहे. ते पांडुरंगाचं जे मंदिर आहे ते तुकोबारांचा वाडा होता, राहता वाडा. त्या राहत्या वाड्याचं रूपांतर तुकोबारांचे कनिष्ठ पुत्र होते, त्यांचं नाव नारायण महाराज. त्यांनी तो वाडा बदलून त्याचं मंदिर केलं. तो वाडा आहे, तो तुकोबारांचा तिसरा वाडा. 3 वाडे होते तुकोबारांची त्यावेळेला. मोठी सावकारकी होती, घरामध्ये सुबत्ता होती, नोकर चाकर होते, धनदौलत होती, दागिने होते घरामध्ये, धन पुष्कळ होतं, धनधान्य पुष्कळ होतं. अतिशय सुंदर व्यापार चाललेला, पण मूल नाही. परंपरेची वडिलाची द्वारी बंद नाही, वडिलाची द्वारी चालूच आहे. वारी कधी चुकवली नाही. एका वारायला कनकाई बरोबर आल्या. मी येऊ का? ते म्हणले तू ये, पण बायकाची जात आहे, देवाला मागितल्याशिवाय राहत नाही, मागायचं नाही. संतांची सेवा अशी आहे, मागायचं नाही. काल रात्रीचा अभंग आहे कोणता? आणि कण्याला गे माईक पदार्थ. हा, संत मागत नाहीत, माईक पदार्थ मागत नाहीत संत. लक्षात कर, संत देवाला काहीच मागत नाहीत. अजिबात संत देवाला मागतात काय? संत देवाला मागतात देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाणी, ते माझी हरी वृत्ती राहो, हे मागतात संत. संत नाशिवंत कधी मागत नाहीत. आपण नाशिवंत मागतो, लक्षात काय? जाणाऱ्या वस्तूत आपण देवाला मागतो, दुसरं काही मागत नाही. संत कधी मागत नाहीत. मग तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवणी, ते काही न मागती. कणकाईना घेऊन बोलोबा पंढरपूरला वारीला गेलेले आहेत, दर्शनासाठी उभे राहिलेले आहेत. पांडुरंगाला कोण आनंद झाला आज? काय योगायोग असेल कुणाल ठाऊक? चेहऱ्यावर हास्य आहे. रुक्मिणी विचारतात माता, आज म्हटलं स्वारी विशेष खुशीत दिसते. हा म्हणले आज खुश आहे. कशाबद्दल खुश आहे? आज म्हणले बोलोबाच माझ्यावर जे ऋण आहे ते ऋण कमी होणार आहे. कसं काय? तू बघ कसं कमी होते बघ. संत देवाला ऋणी करतात. तुका म्हणे देवा ऋणी करुणी सेवा ठेवू सेवा. देवाला ऋणी करतात, देवावर त्यांचं कर्ज असत. आज माझं कर्ज कमी होणार आहे, आज माझ्या बोजा कमी होणार आहे. बारी मधून चालत असताना कनकाईचा नंबर अगोदर आला. कनकाईने देवाचं दर्शन घेतलं, आनंद वाटला. भगवान परमात्मा तिथंच बाजूला उभे राहिलेत बडव्याच्या रूपाने. विचारतात बाई कुठून आला? सांगितलं पुणे भागातून. असं? पुणे म्हणजे श्री, पुणे म्हणजे पुणे. वा, आळंदीला कधी जाता का? बाबा आळंदीला 15 दिवसाला जातो आम्ही. हा, 15 दिवसाला जातो आळंदीला. काय सांगता एवढ्या जवळ? हा, देऊला आमचं घर आहे. देऊ? देव म्हणलं भगवान म्हणले देऊ म्हणजे विश्वंभर बाबांचं. हो, तुम्हाला कसं माहित? भगवान म्हणले सगळा सात बारा माझ्याकडे असं कसं माहित? म्हणजे विश्वंभर बाबांचं. हो, वा 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 वा, विश्वंभर बाबांचं देऊ. कारण काही ना
आनंद झाला, सहज बोलून गेल्या कनकाई, बाबा विश्वंभरांच्या कुळातलीच आहे मी. अरे बापरे, मग तर किती पुण्यवान तुम्ही. अहो विश्वंभर बाबांच्या साठी पांडुरंग देवला गेले. पांडुरंग आहे तो. एकदा गिराईक पटवाय लागला की मागे सरकत नाही भगवान. विश्वंभर बाबासाठी देवला गेले भगवान परमात्मा. खरंय असं आहे. आणि देवाने बरोबर वरमोर बोट ठेवलं. बाई किती मुलं आहेत? किती मुलं आहे म्हटल्याबरोबर कणकाईनं खाली मान घातली. ज्या बाईला मुलं नाही त्या मुलं विचार तिला राग येतो ना, तिला वाईट वाटत. खाली मान घातली, डोळे भरून आले. बाई डोळे भरलेत तुमचे? मूल नाही? ठीक आहे, मागा देवाला सांगा, पोट पाणी पिकू द्या. मागा मागा, हा कोणाला कमी करत नाही, मागा. कणकाई म्हणते, बाबा पाठीमाग मालक उभा आहे बारी मध्ये, त्यांनी सांगितले देवाला काही मागायचं नसत. भगवान म्हणले, गिराईक मोठं कठीण दिसलं, लवकर वाटत नाही. भगवान म्हणले, असं काय नाही, संसारातलं मागायचं नाही, परमार्थातलं मागायचं. सात पिढ्याची सेवा आहे ना, पांडुरंगा सेवा कोण करणार? पांडुरंगाच्या सेवेसाठी मागा. आणि कणकाईनं मनामध्ये संकल्प केला की पांडुरंगाची सेवा घडण्यासाठी पोटपाणी पिकू दे. भगवान म्हणले, जा बाई जा, काळजी करू नका, जा. तीन मुलं होतील, जा. आशीर्वाद मोठ्या भरल्या, तोंडानं आशीर्वाद दिला. कणकाई निघून गेल्या, बोलवा समोर आले. पांडुरंगाचा चेहरा आनंदात आहे, मान जरा ताठ झालेले. बोलोबांनी बघितलं देवाकडे, आज विशेष खुश आहेत, मान वर झालेले. भगवान म्हणले, कर्ज कमी झालं? म्हणले, कसं कर्ज कमी झालं? झालं, काय काळजी करू नका, तीन मुलं होणार, तीन मुलं. बोलोबांच्या लक्षात आलं, पत्नी फसली. तिला सांगित होतो मागून, मागितलं बरं. बोलोबा म्हणले, मला माहित आहे तू मोठा, तू हुशार आहेस ना. बोलोबानी देवाला विनंती केली की देवा एक काम कर, देणार नाहीस ना, मग संसार करणारी मुलं मला देऊ नकोस, मला परमार्थ करणारी मुलं द्या. संसार करणार पुत्र देई ऐसा देवा जग म्हणे देवा ज्याला जग म्हणे बावा. जुना शब्द आहे बावा, नाशिक भागामध्ये बाबा है ना. बाबा या शब्दाचा अपभ्रंश आहे बावा. बावाचा अपभ्रंश आहे बोवा. आणि बोवाचा अपभ्रंश आहे बोवा. सातारा जिल्ह्यामध्ये बोवा, नाशिक जिल्ह्यामध्ये बाबा, मराठवाड्यात गेले की महाराज. सातारा जिल्ह्यातली भाषा वेगळी आहे. अबुवा अबुवा अबुवा. भगवंताच्या कृपेनं तीन मुलं झाली. मोठे जे मुलगे आहेत
त्यांचं नाव सावजी. सावजी म्हणजे शंकराचा अवतार आहे. सावजीचं शंकराव लय प्रेम होत. सावजी शंकरांची उपासना करायचे. मोठे मुलगे आहेत सावजी, दोन नंबर तुकोबर आहे, तीन नंबर कानोबर आहे. तीन मुलं झाली, तिन्ही मुलं परमार्थिक. बोलो मला धन्यता वाटली. आपली तिन्ही मुलं परमार्थिक आहेत. तुकोबऱ्यांचं जीवन अत्यंत चांगलं झालेलं आहे लहानपणी. अत्यंत मी सांगितलं घरामध्ये नोकर चाकर भरपूर होते आणि बोलोबा सावकार होते. ऐका, बोलोबा सावकार होते. जी पांडुरंगाची मूर्ती वाड्यामध्ये होती त्या वाड्यातल्या मूर्ती पुढे दर एकादशीला कीर्तन व्हायचं आणि देहूच्या भागातील काही कीर्तनकारांना बोलवून त्यांना बोलोबा त्यांचं कीर्तन करत असत आणि त्या कीर्तनामध्ये सावजी बोलोबा सावजी तुकोबर आहे कानोबर आहे ही तिन्ही मुलं त्या कीर्तनामध्ये टाळ गुणून राहायची. वेळ प्रसंगी तुकोबरांनाही कीर्तन करायला लागायचं. अचानक कीर्तन का झाला नाही बोलोबा तुकोबा आज तुम्हीच उभे ना. कौतुकानं लहान पोराचं कीर्तन होत ना. तुकोबा तुम्ही उभे ना. तुकोबऱ्यांच्या काळामध्ये फुरसुंगीचे निमराज महाराज आहेत, लक्षात ठेवा. निमराज महाराज फुरसुंगीला त्यांची संजीवन सामने निमराज महाराजांची, त्या निमराज महाराजांची कीर्तन देऊ लावायची. ते तुकोबऱ्याला वडील होते. तुकोबऱ्या त्यांच्या कीर्तनामध्ये टाळगुण करायचे. तुकोबऱ्याच्या आरंभी कीर्तन करी एकादशी नव्हते अभ्यासी चित्त आधी गाठी पुढे त्यांचे धराने ध्रुपद भावे चित्त शुद्ध करून या. धराने ध्रुपद म्हणजे काय? कीर्तनामध्ये जी प्रमाण म्हटली जातात ती प्रमाण माग म्हणणं याला ध्रुपद म्हणतात. लक्षात पुढे म्हणणं नव्हे, माग म्हण, माग म्हणायचं. गाठी पुढे त्यांचे धराने ध्रुपद, माग म्हणणं म्हणजे ध्रुपद हा त्याचा अर्थ आहे. अभंगातलं ध्रुपद वेगळं, कीर्तनातलं ध्रुपद म्हणजे अभंग पुढे म्हणतो त्याला ध्रुपद म्हणतात. पण माग म्हणण्याचा प्रयत्न करा, पुढे म्हणण्याचा प्रयत्न करू नका. आपण पुढे म्हणण्यासाठी पुढे पुढे होतो जास्त आणि मग आपल्याला जर पुढे होऊन चाललेलं तर आपण म्हणत. सात दिवस सप्त्यात उभं राहिलो पण आम्ही दिसलो नाही कुणाला, नाही चाललेली आम्हाला. काय माग म्हणायला तुला काय बंदी केली रे? हे लक्षात ठेवा. भजनामध्ये दुरुस्त्या करून घ्या. बरेचसे लोक माग म्हणतच नाही, पुढं म्हणायसाठी लगेच म्हणतात. आम्ही 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 उपाय लय भारी काढलाय. ज्याला पुढं म्हणायला होत आहे ना त्याला पुढं म्हण लावायला. काय काय बरं म्हणतो आणि माग म्हणतो, काय फरक काय पडतो लक्षात? माग म्हणण्यामध्ये सर खूप आनंद आहे, पुढं म्हणणाऱ्यावर जबाबदारी आहे. जाणत्या पाठी लागला उपास, नेणता जो स्वयंपाक करतो त्याच्या जबाबदारी आहे. तिखट मीठ बरोबर पडलं पाहिजे, तेल बरोबर पडलं पाहिजे, जिरेमोरी फोडणी बरोबर पडली पाहिजे, व्यवस्थित चव झाली स्वयंपाकाला, चव आली पाहिजे. चव आली पाहिजे स्वयंपाकाला. जेवणाला काय अर्थ नाही, फक्त जेवतो. नेणता सिद्ध भजन आहे. पुढं म्हणतात त्यांच्या जबाबदारी आहे. ताल चुकला नाही पाहिजे, स्वर चुकला नाही पाहिजे, राग चुकला नाही पाहिजे, बरोबर आपलं गायन बरोबर आलं पाहिजे, सगळं त्याच्या जबाबदारी. माग म्हणणारा ना काय, पण माग सगळे लोक म्हणतात त्यात आपला आवाज निघून जातो. त्यामुळे आपला अपसूर झालंय कुणाच्या लक्षात येत नाही. माग म्हणा, आपण पुढं म्हणायला जातो. पुढं म्हणायचं तोंडोपंत दादांच्या फडावर ही पद्धत होती बापू. तोंडोपंत दादाच्या फडावर 1000 अभंग पाठ झाली की तर कीर्तनात चाल मिळायची, नाही तर नाही. म्हणजे कीर्तनात चाल मिळण्यासाठी 1000 अभंग पाठ करायचे आणि ज्याला कीर्तन पाहिजे त्याला गाता पाठ असा लागायचा. गाता पाठ असला तर कीर्तन मार, नाही तर कीर्तन नाही. चाल पाहिजे ना 1000 अभंग म्हणून दाखव लक्षात. आता आपलं कसं व्हायचं पुन्हा तो अवघडच आहे ना. कीर्तन सांग, कीर्तन सांग होय अंग, हा अभंग मी कीर्तन घेतला होता आणि माझ्या पुढे जो मनुष्य चांग होतो त्याला तीन ना मला त्याला काय अभंग आहे. म्हणलं कीर्तन सांग, कीर्तन सांग. तरी तो परत विचारायचा काय अभंग आहे. म्हणजे कीर्तन सांग, कीर्तन सांग. दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं, परत त्याने विचारलं काय चरण आहे. आता मी नाना काय तुम्हाला माहित आहे. त्याला म्हणलं जग प्यार की या तो डरणार म्हणलं. असं कसं म्हणलं तुला सांगू किती काय पाठ पाहिजे.
वारकऱ्यांचं भजन पाठावर ज्ञानोबाच्या सोहळ्यामध्ये काय सांगतात काय कोणी लिहून येतात काय? पलीकडे प्रमाण म्हणतात सोपान काका टेंबुकर, आम्ही का अलीकडे म्हणतो प्रमाण, तिकडली प्रमाण आम्हाला इकडे करतात काय? पाठांतर दिंडीतलं भजन पाठांतरावर चालतं, ऐकून ना रे मला मला ऐकत नाही नाही पाठांतरावर चालतं. मी का सांगायला लागलो आपल्याला हे गाती पुढे निमराज महाराज ते तुकोबर त्यांच्या कीर्तनामध्ये टाळ गुरु घेण्याचे लहान असताना अतिशय दिव्य जीवन आहे तुकोबऱ्याचं लहान फार सुंदर जीवन. कधी कधी कीर्तन करण्याचा प्रसंग यायचा आणि बोलोबा सावकार असल्यामुळं तुकोबा सावजी कानोबा तिघांनाही शिकवण्यासाठी त्यावेळेला बोलोबानी घरामध्ये पंतोजीची व्यवस्था केलेली होती. तुकोबऱ्यांचं व्याकरण अत्यंत चांगलं आहे लक्षात ठेवा व्याकरण. आपण म्हणतो व्याकरण खलास व्याकरणाचं शिकरण कृष्ण व्याकरण म्हणजे व्याकरण नाही व्याकरण. अणचा उच्चारण झाला पाहिजे. आपण सगळे ण मध्ये आणलेले आहेत. आपण बाण म्हणत नाही आपण बाण म्हणतो. काही व्याकरणात दुंडा शुद्ध कसे लिहावे शुद्ध कसे बोलावे हे व्याकरण शिकविते असं म्हटलं तर न सांगता काल पाहिजे की तेवर अनुस्वार आहे. शुद्ध कसे बोलावे याला म्हणतात अनुच्चारित अनुस्वार. त्याची आवश्यकता आहे. आजच्या शासनाने सगळे हाकलून दिले अनुस्वार. आता अनुस्वार नाही आमच्या गात्यामध्ये आम्ही त्याच्यावर लय भार दिला. आपण पहा हा गाता आहे ना या गात्याची दुरुस्ती आम्ही 3 वर्ष केलेली आहे. 3 वर्ष एका माणसाने म्हटलं तात्या तुमच्या गात्यात अनुस्वारले आहेत म्हणलं अजून कमी अजून कमी आहेत अजून काही ठिकाणी द्यायचे राहिले आहेत लक्षात घ्या. अत्यंत व्याकरण तुकोबऱ्यांचं अत्यंत चांगलं आहे. पहा आपण अभंग बघितला तुमच्या लक्षात येईल की तुकोबऱ्यांचं व्याकरण किती शुद्ध होतं किती भाषा तुकोबऱ्यांची अगदी गोड वाटते. अभंग सकाळी बघा गाता चालत आहे ना. तुकोबऱ्यांचं गणित अत्यंत चांगलं आहे. गणितावर प्रभुत्व आहे तुकोबऱ्यांचं. अत्यंत चांगलं गणित होतं. फार व्यापार व्यापारामध्ये तुकोबऱ्या व्यापारामध्ये निष्णात आहे. कुठं शासनाला शोध लागला तुकोबऱ्याने गणित कळत नव्हतं म्हणून मग ते झालं उद्योग का. तुकोबऱ्याने गणितच कळत नव्हतं असं सांगितलं शासनानं चुकीत आहे. अत्यंत चांगलं गणित कळत होत. तुकोबऱ्याने संस्कृत अत्यंत चांगलं येत होत. तुकोबऱ्या सांगतात पाहिली पुराणे धांडोळीली दर्शने. पुराणांचा दर्शनांचा अभ्यास झालेला आहे त्यांचा. गभीर होता सांगतात त्या तुकोबऱ्या अत्यंत फार अतिशय आनंदामध्ये काळ तुकोबऱ्यांचा चाललेला आहे. पण हा जो तुकोबऱ्यांचा संसार आहे हा तुकोबऱ्यांचा चांगला जो संसार आहे तो चांगला संसार देवाला आवडला नाही. देवाला का आवडला नाही? देवाला एवढ्यासाठी आवडलं नाही की देवाची इच्छा आहे तुकोबऱ्यांनी संसार नाही करायचा. तुकोबऱ्यांनी जगाचा उद्धार करायचा आहे संसार करायचा नाही. म्हणून भरल्या संसारामध्ये तुकोबऱ्यांच्या घरामध्ये दृष्ट लागली. तुकोबऱ्यांच्या संसाराचा पट सगळा उधळून गेला. सगळा तुकोबऱ्यांचा संसार सगळा उद्ध्वस्त झाला.